नमस्कार, स्वागत आहे आपल्या युवा मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलवर. भारतामधील NHSRCLच्या माध्यमातून ज्या बुलेट ट्रेन प्रोजेक्ट किंवा जे कॉरिडॉर निर्माण होणार आहेत, तर ते जसं यापूर्वी आपण म्हणजे आपल्याला माहीत आहे की जे सुवर्ण चतुष्कोन योजना आपली भारतामध्ये, त्याच धर्तीवर आधारित भारतामधील ज्या मेट्रो सिटीज आहेत त्या एकमेकांना जोडल्या गेल्या पाहिजे व प्रवास सुखकर झाला पाहिजे, या माध्यमातून भारतामध्ये बुलेट ट्रेन ह्या सुरू होणार आहे. तर यापैकी जो आपला मुंबई आणि अहमदाबाद हा आपला प्रोजेक्ट म्हणजे 2023 पर्यंत पूर्णत्वास येईल, परंतु आता तिसरा जो प्रोजेक्ट आहे तो दिल्ली ते अमृतसर हा एक प्रोजेक्ट आहे, त्यानंतर दिल्ली टू अहमदाबाद हा याचा पण आपला व्हिडिओ बनलेला आहे. तर याच्यामध्ये एकंदरीत दिल्लीमध्ये एक स्टेशन असणार आहे, हरियाणामध्ये 2 आणि पंजाबमध्ये 1-5 स्टेशन असणार आहे. हे स्टेशन बघूया कोणते. दिल्ली सोनीपत, पानीपत, अंबाला, चंदीगड, लुधियाना, जालंधर आणि अमृतसर अशा पद्धतीचे हे स्टेशन असणार आहेत. आणि याचा जो एकंदरीत जो खर्च आहे 61,400 करोड रुपये आणि 459 किलोमीटर याची एकूण लांबी असणार आहे. या प्रोजेक्टमध्ये आपण संपूर्णपणे म्हणजे जपान टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहोत. यावरील मॅक्झिमम स्पीड 350 किलोमीटर असणार आहे. तसेच जो एकंदरीत ॲव्हरेजाचा जो स्पीड असेल तो ताशी 250 किलोमीटर याने ही ट्रेन धावणार आहे. तर अमृतसर आणि दिल्ली यामधील अंतर फार कमी होणार आहे आणि ही प्रवासाच्या दृष्टीने यामध्ये 750 प्रवासी बसू शकतात. आणि हा प्रोजेक्ट म्हणजे जसं पूर्वी आपण ऐकायचो की जपान, कोरिया या देशांमध्येच किंवा चीन हायस्पीड रेल आहेत, परंतु आता भारतामध्ये देखील जे आपले प्रमुख शहर आहेत तसेच आपला मुंबई ते नागपूर हाय प्रोजेक्ट यालाही मान्यता गव्हर्नमेंटकडून मिळाली आहे, जो समृद्धी महामार्गाला लागूनच असेल. आणि मुंबई ते नागपूर यामधील अंतरदेखील आता कमी होणार आहे. तसेच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण 70% लोक आपले व्हिडिओ बघतात परंतु ते सबस्क्राईब करत नाही, कारण येणारे नवीन नोटिफिकेशन आपल्याला म्हणजे नवीन व्हिडिओ आणि नवीन नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.